नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. नवी सकाळ नवा विचार, आणि या नव्या विचारातून नवी मनाची, विचाराची, आचाराची, कृतीची येणारी श्रीमंती म्हणजे सुवर्ण कोकण. आपण ज्या भूमीत जन्माला आलोय त्या भूमीनं आपल्याला खूप काही दिलंय. फक्त त्या नजरेनं आपण आपल्या असमंताचा वेद घेत नाही. ज्यावेळी आपला आजूबाजूचा परिसर पाहू त्यावेळी कळेल की श्रीमंती कणाकणात भरलेली आहे, आणि श्रीमंती ही मनामनात भरलेली आहे. ही श्रीमंती आपण आर्थिक स्वरूपात कशी रुपांतरित करू शकतो याचा एकमेव सांगणारा कार्यक्रम म्हणजे सुवर्ण कोकण. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दापोलीतले कोकण कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर जी डी जोशी आपल्यासोबत आले. त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत कसा असतो हा प्रवास, काही खूप काही करण्याची उमेद कशी निर्माण येते, आणि खूप काही कसं करू शकतो याबद्दलचा प्रवास. स्वागत सर आपलं. नमस्कार. मला सांगा, दापोली कोकण कृषी विद्यापीठ एक फार मोठं नाव, शेतकऱ्यांसाठीच नाही तर कोकणसाठी सामाजिक दृष्ट्या कृषी विषयक भरीव असं योगदान दिलेलं विद्यापीठ, या विद्यापीठाशी आपला आलेला संबंध, आणि कोकणची कृषी भूमी, एकूणच यातला अनुभव कसा होता काय सांगा. डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचा मी माजी शिक्षण संचालक आहे, आणि या विद्यापीठाचा मी सुरुवातीला विद्यार्थी होतो, त्याच्यानंतर काही पदाधिकारी, त्याच्यानंतर प्राध्यापक, प्रमुख, शिक्षण संचालक अशा पदापर्यंत पोहोचलो. हे कृषी विद्यापीठ म्हणजे कोकणातील कृषी संजीवनी असं म्हणत हरकत नाही, कारण कोकणची शेती ही आगळी वेगळी अशी आहे, आणि या दृष्टिकोनातून त्यांच्या समस्याही वेगळ्या आहेत, आणि त्यांचा विचार करून या विद्यापीठाची 1972 साली स्थापना झाली, आणि त्याच्या अंतर्गत शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण यांच्यावर भर देऊन कोकणाच्या शेतीचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, की जेणेकरून कोकणाचा सुद्धा सर्वांगीण विकास होईल, या दृष्टिकोनातून या विद्यापीठाची स्थापना झाली. स्थापनेपासून कलेकलेने विद्यापीठे वाढत गेलं, अनेक महाविद्यालयं झाली, अनेक कृषी तंत्र शिक्षण संस्था स्थापन झाल्या, अनेक एनजीओज झाल्या, आणि त्याद्वारे कोकणातील शेतीचे काही प्रश्न आहेत त्यांना तोंड देण्याचं, त्यांना सामोरं जाण्याचं हे काम झालं. आज मी तिला मला वाटतं गेल्या 5-6 वर्षांमध्ये हे विद्यापीठ भारतातील 1 नंबरचं विद्यापीठ असं म्हणून ते नावाजलेलं आहे. त्यांच्या केवळ त्यांनी केलेलं कार्य याच्यामुळे ते विद्यापीठ भारतामध्ये सध्या 1 नंबरला आहे. आपण एक महत्वाच्या विषयाकडे येऊया. कधी काळी मी लहानपणी माझ्या 3री-4थीच्या भूगोलात असं वाचलं होतं की कोकण म्हणजे त्याला भाताचं कोठार असं म्हटलं जातं, पण आज दुर्दैवानं ही परिस्थिती राहिलेली नाही आहे. म्हणजे जशी मजुरांची अभावता, श्रमशक्तीचा अभाव हे जसं आहे, तसं आज जागेची गरज, हवामानातले बदल या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला. हे नेमकं का झालंय, आणि हे आपण परत जी वाचलेला इतिहास होता हा पुन्हा दाखवणारा भविष्यकाळ ठरवू शकतो का. हा नक्कीच. कोकण हे विशेषतः रायगड जिल्हा, पूर्वीचा कुलाबा जिल्हा हा धान्याचं कोठार होतं, याबद्दल काय वादच नाही आहे. आता ह्या भात शेतीखालील क्षेत्र थोडं कमी होत आहे, कारण इतर जे उद्योग आहे त्यामध्ये क्षेत्र वाढत आहे, तरी सुद्धा आपलं भात शेतीचं उत्पादन कमी झालेलं नाही, कारण निर्माण झालेला नवीन सुधारित वाण किंवा जाती यावर जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती आहेत, निर्माण झालेलं नवीन तंत्रज्ञान याच्यामुळे आपण उत्पादन किंवा आपण उत्पादकता म्हणतो ती वाढली, त्यामुळे एकूण उत्पादन हे काही कमी झालेलं नाही. आणि याचं जो डोंगर दऱ्या अशा त्यावेळेला अशा मोकळ्या किंवा उघड्या असायच्या त्या फलोद्यानाखाली आलेल्या आहेत. कोकणातलं विशेषतः जे जगाला ललांबट ठरतील अशी जी पिकं आहेत, आंबाणी, काजू, यांच्याखाली अनेक पटीने क्षेत्र वाढलेलं आहे. पूर्वी 15-20 हेक्टर क्षेत्र होतं, 15-20 हजार एकर क्षेत्र होतं, ते आता 3.5-4 लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र या महत्वाच्या पिकांच्या खाली वाढलेलं आहे. त्याच्यामुळे कोकण भूमी हे फळांचं बास्केट किंवा फळांचं कोठार या बाबतीत आहे, बदलते. म्हणजे एकेका मुद्द्यांबद्दल, आणि आपण साक्षात कोकण कृषी विद्यापीठाचा आपल्यासोबत दांडगा अनुभव आहे, म्हणजे बदलतं कृषी तंत्र आणि बदलती कृषी मानसिकता या विषयावर मी आज तुमच्याशी वारंवार बोलणार आहे. मला सांगा, एपीएमसीमध्ये जर तुम्ही कधी जा आणि कुठलंही इतर प्रांतात येणारं फळ असेल त्या तुलनेनं कोकणात आलेलं फळ म्हणजे त्याचा दर्जा आणि जी आधारभूत किंमत असते, प्रमाणभूत किंमत असते, त्याला एक जास्त वजन असतं, पण तुलनेनं तेवढी उत्पादकता आपल्याकडे का दिसत नाहीये, यामागची काय कारण आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण आंबा, काजू, काही अंशी नारळ जे निसर्गानं दिलेले त्याच्यासाठी व्यवस्थित मेहनत केली गेल्याचं तसं ऐकी वाट नाही, पण या व्यतिरिक्त अन्य कृषी मालाकडे आपण का पाहत नाही. हा बरोबर आहे प्रश्न हा, कारण कोकणात महत्वाचं जे फळ आहे ज्याला फळांचा राजा किंवा सम्राट म्हणतात ते म्हणजे हापूस आंबा, आहे. त्याची उत्पादकता ही नक्कीच कमी आहे, कारण ते 2-3 टनापर्यंत आहे,
परंतु काही ज्या जाती आपल्या देशामध्ये होतात त्यांचे उत्पादन 8-9 टनापर्यंत आहे. पण याचं उत्पादन कसं वाढवता येईल याचं तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे, विशेषतः सघन पद्धतीने लागवड. एका ठिकाणी जर का आपल्याला 100 झाडं एका हेक्टरमध्ये बसत असतील तर ते आपल्याला वाढवता येतात अंतर कमी करून, पण त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. विशेषतः फळांचं रोग किडेपासून संरक्षण करणं, योग्य हाताळणी करणं, काढणं योग्य पद्धतीने करणं या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. आता शेतकरी बंधूंमध्ये सुद्धा अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याकडे अशा प्रकारच्या भावना निर्माण होत आहेत आणि सुवर्ण कोकण मार्फत जे आपण कार्यक्रम घेतात त्यामुळे जनजागृती नक्कीच होते. आणि मला वाटतं 12 तारखेला आपला जो कार्यक्रम आहे फळ प्रक्रियेचा आणि फलोत्पादनाचा निगडीत थोडासा असा आहे त्याच्यात अधिक चांगल्या पद्धतीने चर्चा करता येईल. पण नक्कीच कोकणामध्ये फळांकाचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्याची उत्पादक वाढण्यासाठी विशेष प्रयत्न तंत्रज्ञाने विकसित होत आहे, विकसित काही प्रमाणात झालेलं पण आहे. नक्कीच या सगळ्यातलं थोडस वस्तुस्थितीजन्य मी एक प्रश्न विचारतो, म्हणजे कदाचित आपल्याच थोडस समजुतीला तो धक्का बसेल. कोकणात प्रचंड आंब्याचं उत्पादन होतं, आलेला आंबा ज्या पद्धतीनं एक्सपोर्ट होतो त्या पद्धतीला खरंच तोड नाहीये. कोकणात आंब्याचे जर आंब्यावर आधारित पदार्थ म्हणायला गेले तर आंबा पोळी म्हणू शकतो किंवा मँगो जॅम, मँगो पल्प, या तीन घटकांच्या व्यतिरिक्त कोकणातली इतर फळ प्रक्रिया संदर्भातली उत्पादनं दिसत नाहीत. त्याच्या बऱ्याच अंशी विरोधात तुम्ही उर्वरित महाराष्ट्रात जा, सुकवलेला आंबा तुम्हाला मिळतो, आंब्याचा चुंदा मिळतो किंवा आंब्याच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील. मी फक्त केवळ आंबा या म्हणतो कारण आंबा हा कोकणात रुजतो, पण आंब्यावर आधारित असणारे अनेक जी उत्पादनं आहेत ती कोकण व्यतिरिक्त इतर भागात जास्त मिळतात. विशेषतः ती जर कोकणात केली तर कोकणात तेवढाच त्याचा खप होईलही, त्याचा दर्जाही एक सुंदर मिळेल. पण मुळात उत्पादन असूनही त्यावर अशा पद्धतीचे उद्योगधंदे का निर्माण झाले नाहीत आणि केवढी मोठी बाजारपेठ आहे ही आपण यांना समज देण्यासंदर्भात काय सांगाल? हे आंब्याच्या संदर्भातच हा आपला प्रश्न आहे आणि तो तसा बरोबर आहे, कारण आंब्याचं उत्पादन जे कोकणामध्ये ते विशेष करून हापूस आंब्या जातीचं आहे. बरोबर. आणि हापूस आंब्याच्या ह्या ताज्या फळांना चांगली किंमत आहे, त्या ह्या फळांना मार्केटमध्ये चांगली किंमत आहे, त्याच्यामुळे ताजी फळं ही जास्त प्रमाणात विकले जातात. ज्यावेळेला मार्च एप्रिलपर्यंत जास्त किंमत असते तोपर्यंत, आणि ज्यावेळेला किंमत उतरते त्यावेळेलाच मग प्रक्रियेकडे लोक जातात, ज्यावेळेला किमती कमी होतात त्यावेळेला. आणि म्हणून प्रक्रिया करण्याचं जे हे म्हणू आपण प्रमाण आहे ते कमी आहे, विशेष करून आंब्याचा आमरस तयार केला जातो, आंब्याचा स्क्वॅश काही प्रमाणात केला जातो आणि आंब्याचा जॅम होतो, आंबा पोळी सुद्धा होते. पण मुळात ह्या ताज्या फळांना चांगली किंमत मिळत असल्यामुळं आंबा व्यापारी किंवा आंबा उत्पादक हे प्रक्रियेकडे जास्त वळताना दिसत नाही. परंतु जे रायवळ आंबे आहेत त्याच्यापासून लोणचं तयार करणं, आंबोशी तयार करणं हे काही प्रमाणात हे केलं जातं, त्याचं प्रमाण वाढवण्याची गरज आहे. मी फक्त आंबा या घटकाबद्दल बोलत नाही, चिकू म्हटले तर चिकूची स्थानिक बाजारपेठेत येणारी किंमत ही नगण्य आहे, पण तीच जर तुम्ही चिकू पोळी केली तर त्याचे प्रमाण आणि उत्पादन वाढेल. तुम्ही जांभळाकडे वळा, तुम्ही फणसाकडे वळा, फणस पोळीची जेवढी मागणी आहे त्या तुलनेनं येत नाही त्या दर्जा संदर्भात किंवा अशा प्रकारचे जे युनिट्स नाहीयेत. बेसिकली प्रॉब्लेम हा झालाय की वेगवेगळ्या फळांवर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रक्रिया करून त्याचे म्हणजे ज्याला आपण वेगवेगळ्या सेवा सुविधा असतो त्या पद्धतीनं देण्याचे जे मार्ग आहेत याबद्दलचं अज्ञान जाणवतं आणि अशा पद्धतीचं जे अज्ञान असतं ते अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवून हे आपण बदलू शकतो आणि त्यांना श्रीमंत करू शकतो. 12 तारखेचा कार्यक्रम फळ प्रक्रिया आणि कोकणातला नवा जो उत्पादक वर्ग आहे कृषी उत्पादक या सगळ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? हा, या दृष्टिकोनातून मुळात जे आपलं विद्यापीठ आहे कोकणातलं डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ याच्यामध्ये परीक्षण वर्ग घेतले जातात, त्यांना रिस्पॉन्स बऱ्यापैकी मिळतो, लोकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी असतो. परंतु अगदी प्रत्येक गावोगाव जाऊन पोहोचणं, पंचकृत जाऊन पोहोचणं हे थोडं कठीण असतं, परंतु अनेक फळांच्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रिया त्यापासून तयार करणारे पदार्थ याच्यावरती बऱ्यापैकी संशोधन झालेलं आहे. माझा मूळचा विषय तोच आहे, फळप्रक्रिया, फलोत्पादन, फळप्रक्रिया. त्याच्यामुळे अगदी चिकूपासून जांभळापासून ते अगदी करवंदापासून की कोणते पदार्थ तयार करता येतात याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे, विद्यापीठ ते देत असतं, परंतु त्यातील जो शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचणं जे गरजेचं आहे ज्या गतीने ते त्या गतीने झालेलं नाही हे निश्चितच आहे. पण अशा प्रकारचे आपण सुवर्ण कोकणचे जे कार्यक्रम घेणार आहात त्यातून त्यांना मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने हे ज्ञान मिळू शकेल याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही. नक्कीच मित्र,
व्यवसाय आणि व्यवसायाच्या संधी ह्या दर वेळेला तुम्हाला उत्पादित मालातनं छानपैकी फिनिशिंग होऊन मिळत असतात अशातलाच भाग नाही. कोकणातला मी हे कार्यक्रम बघणारे बहुतांशी कोकणातलेच आहेत. यातील प्रत्येकानं किंवा बहुतांशी जणांपैकी जास्त लोकांनी हे डोंगरात जाऊन चारंबोरं काढली असतील किंवा तो सुका मेवा असतो तो स्वतः शोधला असेल. आज सुका मेवा बाजारपेठांमध्ये मिळत नाही जो निसर्गाच्या कुशीत आहे जो इथल्या झाडांनी दिलाय. करवंद असतील छोट्या बोरी असतील किंवा बोर असतील ह्या सगळ्या गोष्टी विकताना त्यामागे आपण फक्त लाज बाळगतो की मी हे कसं विकू. पण ज्यांना हे वाटत असेल त्यांनी थंड प्रदेशात जावं अगदी नैनितालपासून हिमाचल प्रदेश किंवा या सगळ्या भागात तिथले स्थानिक जे व्यावसायिक असतात स्थानिक जे लोक असतात ते साधं गाजर या गोष्टीतनं किती पैसे कमवतात त्यानंतर कळेल की इथल्या प्रत्येक निसर्गानं दिलेल्या वस्तूची किंमत ही आपण पर्यटन दृष्ट्या पाहिलीच नाहीये. ही ज्यावेळी पाहू ना त्यावेळी गरज नाहीये की आपल्या सगळ्या अंगणात आंबाच लावला पाहिजे आणि नंतर आपण श्रीमंत होऊ. याच विषयावर बोलतोय, छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय कोकण कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर जी डी जोशी यांच्यासोबत. एकूणच जर आपण फळप्रक विषयावर पाहिलं तर कोकणात जी अन्य ज्याला फळांचा मेवा म्हणू शकू या पद्धतीवर जास्त लक्ष झालं नाही बाजारपेठेकडे, काय म्हणणं? कोकणाचा जो अन्य पिकं म्हणजे विशेषतः आंबा काजू सोडल्यानंतर करवंद आहे, जांभूळ आहे, फणस आहे, कोकम आहे, महत्वाची पिकं आहेत, त्यांच्याकडे लक्ष वाढलं नाही काही प्रमाणामध्ये. पण आता मात्र लोक जागरूक होत आहेत आणि कोकमापासून सुद्धा अनेक पदार्थ होत आहेत. अमृत कोकम होत आहे, अमसूल होत आहे, आगळ होत आहे आणि कोकमाच्या सालीपासून कोकम तेलकम मठेळ हे सुद्धा तयार केलं जाते. म्हणजे लोकांना तंत्रज्ञान लोकांपर्यंत आता हळूहळू पोहोचत आहे. एकूणच यातलाच उपप्रश्न असा होता की फळ प्रक्रियेत मिळणारी आर्थिक श्रीमंती किती मोठी आहे, तुमचं स्वरूप काय आहे, तुमचं म्हणणं काय? आर्थिक श्रीमंती नक्की जास्त आहे. मुळात कसं आहे की ही जी फळं आहेत ती विशिष्ट कालामध्ये होतात, एप्रिल मे मध्ये आपलं उपलब्ध असतात, वर्षभर उपलब्ध नाही आहेत. आणि त्याच्यामुळे मग ती जर काही आपण साठवून टिकून ठेवली तर वर्षभर ती आपल्याला विकता येतील आणि ज्या वेळेला ज्या कालावधीत ती फळं उपलब्ध बाजारपेठेमध्ये नाहीत त्यावेळेला आपल्याला आस्वाद घेता येईल, त्याची ती पोषण मूल्य ते आपल्याला मिळतील. याचं अतिशय महत्वाचं असं स्थान आहे आपल्या आहारामध्ये पोषण मूल्यांचं. आणि ही पोषण मूल्यांचे कोठार आहेत कोकणातली फळं. ही आपण कोकणातला मेवा म्हटला तो खरंच एका अर्थाने हा पोषण मूल्यांचा कोठार हे मेवा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हे तंत्रज्ञान निश्चितच काही प्रमाणात आता पोहोचतंय, लोक जागरूक होत आहेत. पण तरुण वर्ग सुद्धा इकडे हळूहळू वळायला लागलेला आहे. जे प्रशिक्षण वगैरे घेतले जातात त्यातून तरुण वर्ग काही प्रमाणामध्ये का होईना पण या भागाकडे आता वळायला लागलेला आहे. जास्त प्रमाणात त्यांच्यापर्यंत जाणं हे गरजेचं आहे, हे आवश्यक आहे. त्यांच्याबरोबर जाणं, त्यांच्यामागे ठामपणे उभं राहणं आणि त्यांच्याच मालासाठी मागणी करणं या सगळ्या गोष्टी आता ग्राहक म्हणून फार मोठ्या जबाबदारी येतात. एकूणच जर जगाची बाजारपेठ पाहिली तर या जगाच्या बाजारपेठेत कोकणी मेवा किंवा फळ प्रक्रियेतनं आपण अवघ्या जगाला किती देऊ शकतो? जगाचा आपण इन द सेन्स महाराष्ट्र किंवा जी महाराष्ट्राची गरज आहे त्या गरजेचा विचार करता आपल्याकडे उत्पादन होऊन ते सडून जातं त्यावर योग्य वेळेत योग्य प्रक्रिया करून आपण खूप काही देऊन श्रीमंत होऊ शकतो, हा मूलभूत प्रश्न आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. विशेषतः ही जी फळं आपण म्हटलो मग अशी फणस, करवंद किंवा कोकम, 60-70% येणारं उत्पादन हे वाया जातं, निसर्गाचा खजिना वाया जातो. त्याच्यावर आपण प्रक्रिया केली तर हे 60-70% जे वाया जाणारे फळं आहेत 100% आपण बाजारात आणू शकतो आणि त्यातून रोजगार उपलब्ध होतील. त्यातून चांगले जे पदार्थ आहेत विशेषतः जांभळाची पावडर किंवा असे पदार्थ आहेत किंवा कोकमाची पावडर किंवा कोकमाचं आपण म्हणूया सिरप, यांना अतिशय औषधी सुद्धा मूल्य आहेत. त्याच्यामुळे आयुर्वेदाचा विचार केला तर ही फळं फक्त फळं म्हणून नाही आहेत, पोषण मूल्य नाही आहेत, औषधी मूल्यांचं जास्त आहे. तर त्यामुळे त्यांना औषधी फळं या स्वरूपात सुद्धा आपल्या बाजारात आणता येईल आणि त्यांचं मूल्य आणखी वाढेल. पोषण मूल्य आहेच पण किंमत किंवा मूल्य हे जे बाजारपेठेतलं आहे ते सुद्धा वाढू शकेल. आणि म्हणून यांचा विचार फार प्राधान्याने होणं गरजेचं आहे. कारण दरवर्षी फळं उत्पन्न मिळत असतं, त्याला आपण निसर्गातच वाढत असतात, कोणी खत पाणी देत नाही आणि निसर्गाचा खजिना जो आहे हा अशा पद्धतीने वाया जाणं हे योग्य नव्हे असं मला वाढत्या लोकसंख्येचा विचार करता हे वाया जाणं योग्य नव्हे असं मला वाटतं. आपण या सगळ्या विषयावर रिसर्च केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, मुलांना शिकवताय, नवी पिढी घडवताय. नवीन असणाऱ्या कृषी विद्यार्थ्यांमध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या शेती उत्पादनाची जी नवनवी जाण येते त्याबद्दल काय सांगाल? हा जाण तर मात्र नक्कीच येते आणि आता त्या ही जाण येते त्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने त्यांच्या गरजेनुसार
गरजेनुसार शिक्षण देणं, आवश्यकता शिक्षण देणं या पद्धतीचा अवलंब करून आता आपल्या देशातील पहिलंच असं एक कानी पश्चात तंत्रज्ञान नावाचं कॉलेज महाविद्यालय हे रोह्याला उभं केलेलं आपल्या देशातलं पहिलं, आणि याच्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर फळप्रक्रिया सारखी योजना आधी 16-17 वर्षापूर्वी आलेली त्या संस्थेचा मी प्रमुख होतो. तर ती संस्था जरी बंद झाली असली तरी विद्यापीठाने स्वतःच्या हिमतीने ती संस्था पुढे उभी केलेली आहे. स्वतः विद्यापीठाने लायसन्स घेतलेला आहे, म्हणजे परवाना घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपण अगदी ऑफिशियली विद्यार्थ्यांना तिथं शिक्षण देऊ शकतो, त्यांना सर्टिफिकेट देऊ शकतो. आणि त्याचा सुपरिणाम असा झालेला आहे, इथून आलेले विद्यार्थी ते स्वतःचा उद्योग सुद्धा सुरू करू शकतात. कारण हा एक धोरणात्मक निर्णय घेणं हे गरजेचं असतं, तेच त्या स्तरावर घेण्यात आलेलं आहे. नक्कीच मित्र हो, शिकून केवळ महानगरांमध्ये मुंबईला जाऊन पुण्याला जाऊन स्वतःचे नोकरी धंदे शोधणं या श्रीमंतीपेक्षा आपण शिकून आपल्याच नातलगांसोबत राहणं, आपल्या प्रियजनांसोबत राहणं आणि त्यातनं आपल्या परिसराचा निसर्गाचा वाडवडिलार्जित जी जमीन आहे त्याचा सदुपयोग करून नव्या जगाची नव्या युगाची बाजारपेठ ओळखून त्यातनं श्रीमंती शोधणं हा खरा आजचा शहाणपणा आहे. याच विषयावर बोलतोय, छोटासा ब्रेक घेतोय. पात्र सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय डॉक्टर जी डी जोशी यांच्यासोबत. डॉक्टर मला सांगा की आपण विद्यार्थ्यांना शिकवताय, नवीन झालेले बदल पाहताय, या भूमीशी आपण रिलेट करता, कनेक्ट करता, या सगळ्यातनं आता श्रीमंत होण्यासाठी आपली जमीन आणि वेगवेगळ्या कृषी उत्पादनातून त्यातनं मिळणारा पैसा हीच आजची गरज आहे. तुमचं काय मत यावर? बरोबर आहे, ही खरंच आजची गरज आहे. कारण ही जी भूमी आहे ही अतिशय संपन्न अशी भूमी आहे आणि जगामध्ये जी 12 महत्वाची कृषी केंद्र आहेत किंवा ज्यांना आपण म्हणूया जैविक विविधतेची केंद्र आहेत त्याच्यामध्ये आपलं कोकण आहे. नक्कीच, आणि त्याच्यामुळे निसर्गाने भरभरून कोकणाला दिलेला आहे. फक्त त्याची आपल्याला जाणीव ही असणं गरजेचं आहे. जाण आली की माणूस नेमटा होतो, ते पुढे करू शकतो. ही जाणीव करून देण्याचं काम हे विद्यापीठ करते, आपल्यासारख्या संस्था करतायत. आणि अशा कार्यक्रमातून हे ज्ञान नक्की शेतकऱ्यांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचेल. आपण जे करतो आहोत ते फक्त विद्यार्थी युवक यासाठी करतो असं नाही, त्याच्यामध्ये ग्रामीण महिला आहेत, ग्रामीण युवती आहेत, त्यांच्यासाठी कौशल्य शिक्षण देणं हे आवश्यक आहे. जरी त्यांना समजा काही पुस्तकी ज्ञान जास्त नसेल पण कौशल्य जास्त, जसं आपल्या आजी आजोबांकडनं जे आलेलं आहे, एखादा आपण पदार्थ आजी तयार करते त्याचं जे कौशल्य आहे, जे शहाणपण आहे, ते शहाणपण सुद्धा कसं टिकवता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे प्रयत्न आहेत. आणि मग ग्रामीण भागातल्या अशा महिला की ज्यांना सभेत बोलता येणार नाही पण पदार्थ मात्र छान असा रुचकर तयार करतात, तर असे स्वतः ज्ञान हे आपण गोळा करणं ते संकल्प. शहाणपणा हा अनुभवानं येतो किंवा तुम्हाला शिक्षणाने येतो, असंच शहाणपणा, व्यावसायिक शहाणपणा. सुवर्ण कोकणच्या निमित्तानं जी कार्यशाळा होते 12 सप्टेंबरला फळ प्रक्रिया या विषयावर होते, या सगळ्या कार्यशाळेत आपण एक महत्वाचे वक्ते आहात. आपला अनुभव आहे काय सांगाल, काय या नवीन उद्योजकांना किंवा ज्यांचं जमिनीवर प्रेम आहे अशा प्रत्येक माणसाला या कार्यशाळेत येण्यासाठी काय आवाहन कराल? मी आवाहन एवढंच करेन की कोकणामध्ये ही निसर्ग संपत्ती जबरदस्त आहे, मोठ्या प्रमाणात आहे, तिचा आपण माहिती करून घ्या आणि तिच्यावर प्रक्रिया करून ती वर्षभर कशी टिकवता येईल, तिची पोषण मूल्य कशी साधता येतील. आणि कुपोषणा जो प्रश्न आहे आजपासून उभा आपल्या समोर आहे, नवीन पिढी समोर, तो कुपोषणाला हीच जी पिकं आहेत ती उत्तम प्रकारे औषध आहेत किंवा उत्तम प्रकारे त्याच्यावर मात करू शकतात. त्याच्यामुळे हा फक्त उत्पन्न घेणं एवढंच नाही तर पोषण मूल्य आणि कुपोषणाचा प्रश्न आवासून उभा आहे, तर ही सुद्धा जनसेवा होईल आपल्या हातून असे मला वाटतं. सुवर्ण कोकण आणि सतीश परब यांनी उद्योजक किंवा तुमच्यासारखे मार्गदर्शक घेऊन एक नवी पिढी आणि नवे व्यावसायिक घडवण्याचा संकल्प सोडलाय, त्याबद्दल काय सांगाल? संकल्प सोडल्या संकल्पाला नक्कीच माझ्या शुभेच्छा आहेत आणि संकल्प निश्चितच चांगला आहे. काळानुरूप आहे, गरजेनुरूप आहे आणि गरजा सतत त्या बदलत जातात आणि बदलत्या गरजांनुसार तंत्रज्ञान सुद्धा विकसित करणं गरजेचं असतं. या कार्यक्रमाद्वारे लोकांच्या अनेक गरजा आपल्यासमोर येतील, अनेक काही त्यांच्या शंका येतील, काही शंका आहेत त्याला समाधान करणं हे आवश्यक असतं. आणि अशा आपल्या या सुवर्ण कोकणाच्या महोत्सव कार्यक्रमातून त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्याच्यावर उत्तर देणं हे महत्वाचं काम, मोलाचं काम आपण करताय, त्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, श्रीमंती जे निसर्गानं दिलेले आहेत ते श्रीमंतीकडे डोळे उघडून कोणी पाहायचं? कारण आपल्याला जे फुकटात उपलब्ध आहे त्याचा आपण सदुपयोग करून आपण आहोत त्यापेक्षा अधिक श्रीमंत करू शकतो. याचा एकमेव मार्ग म्हणजे स्क्रीनवर दिसणारे तुमचे जे नंबर आहेत त्या नंबरशी संपर्क साधा, आपल्या परिसराचा वापर करून आपण फलोत्पादन करून त्यातनं
फळ प्रक्रिया कशा पद्धतीने होऊ शकते, 12 सप्टेंबरला कार्यशाळा, या कार्यशाळेचा आपण लाभ घ्यावा आणि आपण आर्थिक श्रीमंतीकडे पहिलं पाऊल टाकावं. डॉक्टर जोशी, आज तुम्ही या कार्यक्रमात आला, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.